प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याचा विको कमी करा. हॅलो हॅलो. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचे कृपा अंकित शिष्य पट्ट शिष्य संत श्रेष्ठ निळोबारा यांचा चार चरणाचा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. सच्चिदानंद घन अकारण करुणा वर्णाले भक्तवंशा कल्पतरू षडगुण ऐश्वर संपन्न रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप अनाथाचे माय ज्ञानियांचे राजे ज्ञानोबारा यांच्या कृपाशीर्वादाने जगद्गुरु देहूनिवासी वैराग्यमृती जगाच्या कल्याणाकरता चंदनाप्रमाणे अखंड अविरतीपणे आपला देह झिजवणारे वैराग्यमृती जगद्गुरु तुकोबाराय ग्रामदैवत हनुमंतराय व तसेच भगवान श्री दत्तात्रय भगवंताच्या कृपाशीर्वादाने व आपल्या सर्वांचं दैवत असणारे भगवान बाबा आदी करून सकल संतांच्या भगवंताच्या कृपाशीर्वादातून थोर मोठ्या जपी तपी संत महात्म्याच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली पवित्र पावन डोणगाव हे भूमी हे गाव या गावामध्ये गेले 2 वर्ष झालं चालत असलेला अखंड हरिनाम महिला सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा या चालत असलेल्या उत्सवातील दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलं हे मी माझं परम भाग्य समजते. विठ्ठल सर्व गावकरी मंडळी तरुण मंडळी नवयुवक मंडळी कार्यकर्ते मंडळी एकत्र येऊन एकजुटीने एका निष्ठेने एका मायेचे लेकरहून हा सोहळा साजरा करतात. आपल्या कार्यकर्त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की कार्यकर्त्यांनी कुठल्याच गोष्टीची कमतरता ठेवली नाही, उरीव भासू दिली नाही, भागवा भागवी न करता खूप धडाडीनं हाचा कार्यक्रम घडून आणला. तुम्ही पहा परिस्थिती आता सगळी प्रतिकूल परिस्थिती, आता पावसाचे दिवस आहेत पण या पावसाच्या दिवसामध्ये देखील एवढं सुंदर नियोजन केलं, एवढा सुंदर मंडप घातला. मला तर वाटतं इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकाला वाटलं पाहिजे की मंडपामध्ये पाऊल टाकल्याबरोबर आपण डोणगावमध्ये नाही श्रीकृष्णाच्या दरबारामध्ये द्वारकेमध्ये पाऊल टाकतो का काय. एवढं सुंदर नियोजन या गावकरी मंडळींनी तरुण मंडळींनी संयोजक मंडळींनी केलेलं आहे. त्यांना या नारदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत. व तसेच जशा प्रकारे एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न जसं थाटात पार पाडावं ना तसं डोणगावकर मंडळींनी आपल्या ऐश्वर्याला शोभेल असा सप्ताह साजरा करतात. जेवढं सुंदर नियोजन केलं तेवढ्याच तोला मोलाचे हे गुणवान मंडळी देखील मंचकावर उपस्थित आहेत. आता हे साधे माणसं नाहीत बरं का, एक एकाहुने बळी रे. आता हे सगळे मोठे माणसं आहेत पण ह्या सगळ्यामध्ये मीच बारकी झाली म्हणा. आता पण मला माहिती आहे तुम्ही तुमच्या पोटची लेक म्हणून किंवा छोटी बहीण म्हणून 11वा जो कोणा भागून घ्याल हे मला खात्री आहे. विठ्ठल कीर्तनामध्ये उपस्थित असणारे सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ मातृवर्ग पितृवर्ग
बाल आवार वृद्ध सर्व जाणते पारमार्थिक मंडळी आज आपल्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, बहिणाबाई स्वरूपामध्ये नटलेल्या बहुसंख्येने माता माऊल्या उपस्थित आहेत, पुरुष मंडळी उपस्थित आहेत. आम्ही आता भरपूर गावं फिरतो, पण मला महिला फार गावामध्ये दिसतात, पण पुरुष मंडळी हे कदाचित कधीतरीच बघा भेटतात. एवढ्या बहुसंख्येने तरुण मंडळी देखील आणि पुरुष मंडळी देखील उपस्थित आहेत. श्रोते मायबापांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. नजर जाईल तिथपर्यंत समाज बसलेला आहे, इकडं कोपऱ्यामध्ये, तिकडं कोपऱ्यामध्ये. मला वाटतं आता 11 वाजे कोण असंच बसले तर बरं आहेत, नाहीतर मधल्याच भजनाला चाले गुंडाळून असं होऊ नये. बहुसंख्येने समाज उपस्थित आहे, विशेष करून आपल्या कीर्तनामध्ये उपस्थित असणारे माझ्या सोबत आलेले माझे वडील आदरणीय हरिभक्त परायण भजन सम्राट पांडुरंग गुरुजी अनुपाडीकर वडिलांच्याही चरणावर साष्टांग दंडवत. आमच्या सोबत आलेले आमच्या वडिलावर बंधुवत प्रेम करणारे आमचे डोंगर शेळकीचे मुंडे बाबा, बाबांच्याही चरणावर साष्टांग दंडवत. व ज्यांची दुसऱ्यांदा भेट झाली, आपल्या परिसरातील वारकरी संप्रदायातील महारत्न आमचे सुधीर दादा असतील. आपलं दुसऱ्यांदा योग आला म्हणा. दादांचाही खूप सुंदर आवाज आहे, दादांच्याही चरणावर साष्टांग दंडवत. पलीकडले दादा असतील आणि इंद्रासारखे दोन्ही मृदंगाचार्य असतील. मृदंगालाही तर कमीच नाही, अगदी तडपदार दोन मृदंगाचार्य. ज्यावेळेस प्रल्हादांनी कीर्तन केलं त्यावेळेस एकटाच इंद्र होता वाजवायला, पण माझ्या कीर्तनामध्ये दोन दोन इंद्र आहेत हे माझं भाग्य आहे. दोन्ही मृदंगाचार्य बाबा, आपल्या गावातील भजनी मंडळ, परिसरातून आलेले सर्व गुणवान भजनी मंडळ, माईक सिस्टीमवाले दादा असतील, प्रत्येक भाविक माय बापांना वैयक्तिक नमस्कार करण्यापेक्षा मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या सर्वांना या नारदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत, साष्टांग प्रणिपात. आपण गेले कालपासून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र म्हणजे श्रीमद भागवत कथेचं श्रवण करत आहोत. ही कथा म्हणजे आजची कथा नसून 5000 वर्षापूर्वी घडलेली कथा आहे. 5000 वर्षापूर्वी श्री शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला हरिद्वार क्षेत्री आनंद नामक घाटावर ही कथा सांगितली आणि ती कथा ऐकून राजा आनंदित होतोय, उल्लासित होतोय. त्याला पुन्हा पुन्हा भगवंताच्या चरित्राचं लीलेचं वर्णन करावं, ऐकावं असं त्या राजाची इच्छा होते. त्याच कथेचं वर्णन करून सुतजी महाराज नैमिषारण्यामध्ये शौनकादिक ऋषींना तीच कथा सांगतात आणि तीच गोड रसाळ पावन कथा हरिभक्त पारायण आपल्या डोणगाव या भूमीमध्ये माझे गुरुवर्य आपल्या सर्वांच्या लाडक्या हरिभक्त पारायण साध्वी महंत मुक्ताईनाथ माऊली माईंच्या अमृततुल्य वाणीतून आपण सर्व श्रोते मंडळी आपण कथा रसपान करत आहोत. आपलं भाग्य आहे की एका थोर मोठ्या साधूच्या मुखातून आपल्याला कथा श्रवण करायला भेटते. जी कथा आपण ऐकतो ना ती कथा काही साधी नाही, आणि जो सांगणारा महात्मा आहे तो महात्माही तेवढ्याच अधिकाराचा आहे आणि ती कथा देखील तेवढीच महत्वाची आहे. तुम्ही पहा
आता आपण 7 दिवस आनंद घेणार आहोत कथेचा, पण भागवत कथा का ऐकावी? कथेचं श्रवण केल्यामुळं काय फलश्रुती प्राप्त होते? 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगून जाते. एका राजाला कथा कीर्तन श्रवण केल्यामुळं माणसाला पैसा भेटत नाही, माणसाला एकच भेटतं, ते म्हणजे निर्भयता प्राप्त होते. निर्भय बनत असतो माणूस, माणसाला कोण्याच गोष्टीची भीती वाटत नाही. आणि जर तुम्हाला या संसारामध्ये सुखी व्हायचं असेल ना, तर माणूस निर्भय झाला पाहिजे. मला सांगा, कोरोनाच्या काळामध्ये लोक कोरोनाहून जास्त मेले का भिवून जास्त मेले? अहो, भीतीनंच अर्धे लोक गेले. शेजाऱ्याला कोरोना झाला म्हणले की ह्यालाच हार्ट अटॅक आला आणि हेच गेलो वरी. पैसा तर सगळ्याकडेच होता, सगळ्याला वाचता आलं असतं, पण जो माणूस निर्भय झाला तोच कोरोनाच्या काळामध्ये जगला. आणि सगळ्यात मोठी निर्भयता जर तुम्हाला प्राप्त करायची असेल ना, तर भागवत कथा ऐकावी लागेल. एका राजाला कळालं की 7 दिवसानंतर मी मरणार आहे, 7 दिवसानंतर काळ समीप येऊन माझ्या पुढे थांबलेला आहे. काय होत्या राजाचं नाव? आपण ऐकलंही असेल किंवा उद्याच्या कथेमध्ये ऐकचाल, त्या राजाचं नाव आहे राजा परीक्षिती. त्याला कळालं की 7 दिवस झाल्यानंतर तक्षकोपी कालसर्प माझ्या जीवनामध्ये येणार आहे आणि त्याच्या दंशानं मी मरण पावणार आहे. आता माणसाचं जर मरण माणसाला दिसलं तर माणूस राजवैभवाचा शोक घेईल का? ते वैभव भोगेल माणूस? राजा परीक्षिती रडत बसला नाही. काय केलं राजानी? सगळ्या राजवैभवाचा त्याग केला, राजाचा त्याग केला, सत्ताचा, संपत्तीचा, सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि वनामध्ये जाऊन बसला. आणि त्यांच्या भाग्यामुळे संत शुकाचार्य महाराजांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर राजा परीक्षितीने हात जोडून सांगितले, म्हणले, महाराज मी 7 दिवसानंतर मरणार आहे, आता मला मोक्ष प्राप्त करण्यासाठी मी काय करू सांगा? कशानं मला मोक्षाची प्राप्ती होईल? त्यावेळेस शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला 7 दिवस भागवत कथा सांगितली, भागवत कथा ऐकवली. आणि 7 दिवस झाल्यानंतर, कथा ऐकणं झाल्यानंतर, 7व्या दिवशी शुकाचार्य महाराज परीक्षितीला विचारू लागले. म्हणले, परीक्षिती आता कसं वाटतंय म्हणले तुला? आज तुझा मृत्यू आहे, काळ जवळ आलेला आहे, आता कथा ऐकल्यानंतर तुझ्या भावना काय आहे, तुझ्या मनातली इच्छा काय आहे, म्हणजे मरणाविषयी तुझं मत काय आहे? त्यावेळेस कथा ऐकल्यानंतरचे वाक्य आहेत बरं का परीक्षितीचे. म्हणले, महाराज आता मरणाला मी घाबरत नाही. म्हणले, मरण माझ मरो मजे केले अमर. राजा म्हणतो, महाराज माझं जे मरण होत ना, मरणच मरून गेले. म्हणजे मृत्युम भोन बिभिन्ने, आता भीत नाही आता आपुल्या मरणा, घाबरत नाही. म्हणले, मरणाला देखील माणूस घाबरत नाही, एवढी निर्भयता जर माणसाला कशामुळे प्राप्त होत असेल, तर ती कथा श्रवण केल्यामुळे प्राप्त होते.
भागवत कथा काय आहे? शुकाचार्य महाराजांचा एक शब्द आहे बघा, निगम कल्प तरर गलितम फलम, वेद रूपी वृक्षाला लागलेलं रसरसित फळ म्हणजे भागवत कथा आहे. सगळ्या वेदाचं सार म्हणजे भागवत कथा आहे. आणि ते फळ खाण्यासाठी जे 7 दिवसामध्ये तुम्ही सगळेजण तयार आहेत, ते रसपान करून तुम्ही देखील निर्भय व्हावं एवढीच आपल्याला भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची. सेवेला सुरुवात विठ्ठल. सेवेकरता जो संत श्रेष्ठ निळूपऱ्यांचा अभंग निवडलेला आहे ना, तो चार चरणाचा अभंग आहे. तसं पाहिलं तर आपल्या कीर्तनाला जरा उशीर झालाय म्हणा रोजच्या पेक्षा, पण तसं काय नाही. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद, तुम्ही जर आळूस दिला लगेच ज्ञानेश्वर मावळे, आणि तुम्ही जर प्रसन्न दिसलात 2 वाजले तरी काय हरकत नाही. जमल का? ते म्हणतील एवढाच वर्ष कर चाल की पुढच्या वर्षी. नाही नाही, आपल्याला सगळ्यांना मिळून फक्त 1 तास मारुतीरायच्या दरबारामध्ये सेवा करायचे विठ्ठल. संत श्रेष्ठ निळूपऱ्याचा 4 चरणाचा अभंग आहे. वारकरी संप्रदायामध्ये जे लोक जे कोणी महाराज मंडळी असतील, वारकरी असतील, प्रत्येकाच्या पाठातला जरी नसला ना कानपाठ तरी अभंग आहे. जवळजवळ सगळ्याच्या परिचयाचा अभंग आहे म्हणा. ज्यांचा अभंग आहे त्या निळूपऱ्याचा अधिकार काही साधा नाही महाराज. निळूपरे कोण आहेत? जगद्गुरु तुकोबा यांचे कृपा अंकित शिष्य, पट्ट शिष्य म्हणजे निळूपरे. तुम्हाला बोलता बोलता सांगून जाते, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये गुरु शिष्याच्या 3 जोड्या सांगितल्या जातात. गुरु शिष्याच्या पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, दुसरी जोडी निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबा राय, आणि तिसरी जोडी म्हणजे संत श्रेष्ठ तुकोबा राय आणि संत श्रेष्ठ निळूपबा राय. ह्या त्या 3 जोडीमधली हे आजच्या अभंगातली एक जोडी आहे बरं का. निळूपऱ्याचा काय अधिकार आहे? अहो, ज्यांनी वैकुंठात गेलेल्या गुरुला वापस बोलून घेतलं हे माझ्या निळूपऱ्याची ताकद आहे. प्रयाण काळी विमान विमान पाठविले तुकोबर आहे. येत असतानाच देवाला बोलणं करून आले होते, म्हणजे देवा मी खाली अवतार घेईल पण ह्या बाकीच्या लोकांसारखं मरणार नाही, म्हणजे तुला विमान घेऊन यावं लागेल. त्या देवानं विमान पाठवावं आणि सदेहासोबत वैकुंठाला जावं ही ताकद तुकोबरायची, आणि एवढ्या अधिकारी महात्म्याला खाली बोलून घेणं ही किती मोठी ताकद आहे निळूपऱ्याची. मला माहितीसाठी सांगून जाते, तुकोबा राय वैकुंठाला गेल्यापासून 3 वेळेस खाली आले बघा. 3 वेळेस. नंबर 1, संताजी महाराज जगनाळे करता. नंबर 2, स्वतःची मुलगी भागीरथी करता. आणि एकदा आले ते ज्यांचा अभंग आहे त्या निळूपऱ्या करता.
आते भागीरथी निळोबाने आपल्याला माहिती आहेत, परिचयाचे आहेत, पण संताजी महाराज तेवढे परिचयाचे नाहीत आपल्या सगळ्याच्या. संताजी महाराज आणि तुकोबाराय गायी चरायचे दोघ, आणि गायी चालत असताना तुकोबाराय अभंग म्हणायचे आणि संताजी महाराज लिहून काढायचे. एका दिवशी सहज बोलता 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 तुकोबाऱ्याच्या तोंडातून शब्द निघून गेला, चारिता गोधने माझे गुंतले वचने. बोलता 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 तुकोबाऱ्या म्हणले, संताजी तुला मोठ माती दिल्याशिवाय हा तुका वैकुंठाला जाणार नाही. पण झालं उलट, तुकोबाऱ्या वैकुंठाला गेले आणि काही दिवसानंतर संताजी महाराज देहावसान झालं, वारले संताजी महाराज. आणि संताजी महाराज वारल्यानंतर ते विधिवत नियमाप्रमाणे ते प्रेताला आंघोळ घातली, स्मशानभूमीमध्ये नेण्यात आलं, पुरलं प्रेत, प्रेताच्या अंगावर माती टाकली, प्रेताचं सगळं अंग झाकलं गेलं पण तोंडच झाकत नव्हतं. सगळे सूर्यधारे माती टाकून दमले, थकले, अव घरला निघून गेले, पण काही केल्या प्रेताचं तोंड झाकत नव्हतं. आता मला सांगा, बापाचं प्रेत आहे, पोराला कसं जाता येईल? बसून राहिलं पोरग. रात्रीचे 12 वाजले आणि 12 वाजता तुकोबाराय वैकुंठातून खाली आले. काय केलं? तीन मुष्टी मृतिका देख आणि तेने लपविले मुख. तीन मूठ माती त्या प्रेताच्या तोंडावर टाकली, तोंड झाकल्या गेलं. तुकोबाराय म्हणले, आलो म्हणे तुका आणि संतू न्यावया वैकुंठ लोक. ह्याच्या करता एक झाले एका केली या कारणे. महाराज म्हणले, संताजी महाराजा करता एकदा आलो, दुसऱ्यांदा आलो ती पोटची मुलगी भागीरथी करता. ज्यावेळेस भागीरथीला कळालं की न सांगता बाबा आपल्याला वैकुंठाला निघून गेले, हे कळाल्याबरोबर भागीरथी आक्रोश आक्रांत करून रडू लागली, धावा करू लागली. बाबा गेली कवण्या गावा, और रडू लागली ती पोरगी, दहाय मुकलून रडू लागली. शेवटी ना इलाज झाला आणि तुकोबाऱ्याला वैकुंठाहून खाली यावं लागलं. ज्यावेळेस तुकोबाराय खाली आले त्यावेळेस महाराज भागीरथीला इतका आनंद झाला की आनंद न समाये त्रिभुवनी. भागीरथी म्हणते, बाबा अहो तुम्ही माझ्यासाठी कुण्या गावाहून नाही तर वैकुंठातून खाली आलात, आता रिकाम्या पोटानं जाऊ नका. तुम्हाला काहीतरी मी खाण्यासाठी शेवयाचा भात करते, तेवढा भात तरी खाऊन जा. आता मला सांगा, बाप लेकीचं प्रेम आहे, संत जरी असले तर बाप लेकच आहे क्यो? तुकोबाऱ्या तरी कसे नाही म्हणते लो? तुकोबाऱ्या म्हणले, बाळा काय हरकत नाही म्हणले कर. भागीरथीने शेवयाचा भात केला, इकडं तिकडं घरामध्ये पाहिलं, पण त्या शेवायावर टाकण्यासाठी दुधाची धारच भागीरथीच्या घरी नव्हती. तांब्या घेतलं, शेजाराच्या गल्लीत गेली, पण कोणी दूध दिलं नाही. नाराज झाली पुरगी, पडक्या चेहऱ्यानं घरी आली. तुकोबाऱ्या म्हणले, बाळा काय झालं, तोंड कापडलं? ती म्हणते, बाबा अहो तुम्ही माझ्यासाठी वैकुंठातून खाली आलात, तुम्हाला खाण्यासाठी शेवायाचा भातही केलाय म्हणले, पण माझ्या आबागींच्या घरी त्या शेवायावर टाकण्यासाठी दुधाची धार माझ्या घरी नाही हो. तुकोबाऱ्या म्हणले, बाळा काही काळजी करू नको, ते आण दुधाचा तांब्या. भागीरथी हसली, म्हणले, बाबा हे सगळ्या शेजारच्या बाया माझ्या ओळखीचे, तर मला दूध दिल्या नाहीत, तुम्ही कोणत्या काकूकडून कुण्या मावशीकडे जाचाल दूध मागायला? हा तुकोबाऱ्या म्हणले, आता आपल्याला शेजाऱ्याकडे जायचं नाही, ज्यावेळेस आपले काम शेजाऱ्याकडून होत नसतात ना, त्यावेळेस लोक आपोआप देवळाकडे येत असतात. तांबा घेतला, मंदिरामध्ये आले, काय केलं?
दूध नंदीचे काढले, भगवान भोलेनाथ परमात्म्याची पूजा केली आणि माझ्या तुकोबऱ्यानं दगडाच्या नंदीचं दूध काढलं. आता माझा एक प्रश्न आहे, मला खरं सांगा गड्या, नंदी दूध देतो का? सांगा पुरुष मंडळ, नंदी दूध देतो का? माझी शपथ आहे गड्या, तुम्हाला खरं सांगा, नंदी दूध देतो का? देत नाही. मग मी काही खोटं सांगते का? अहो, काढण्यासाठी देखील अधिकार तेवढा लागतो. थोडेक विचार करा तुम्ही, तुकोबऱ्यानं दूध काढलं, देवानं देखील दूध काढलं. बघा, आपण ऐकू पुढं. आता राधेला पाहून भुलले हरे आणि बैल दुहितो, देवानं देखील बैलाचं दूध काढलं. पण माझा प्रश्न आहे, देवानं जिवंत बैलाचं दूध काढलं, पण माझे तुकोबराय एक काकण पुढेच आहेत, माझ्या तुकोबऱ्यानं दगडाच्या नंदीचं दूध काढलं. म्हणून कधीही देवापेक्षा एक काकण बर संत वरचडेत बर का? आपण ऐकतो, भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला ना, करंगळीवर उचलला. आता ते लावलं म्हणा काट्या बेट्या निमित्ताला, पण देवानं गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला, पण माझ्या ज्ञानोबाऱ्यानं भिंत उचलून घेतली नव्हती. उलट त्या भिंतीवर बसली आणि सांगितलं मले, चला भिंती हरली सांगया खूप सुंदर. दादांनी चाल म्हणली, हे अशा फडावरच्या चाली आहेत बरं का? पण माझं टाळकरांना म्हणणं आहे, जरा उड्या कमी मारा बाबा, हे टेज बीज मोडून गेलं तर परेशान नाही कार्यकर्त्याला उद्या. म्हणूनच सावकाश उड्या आणल्या.
हा ते बरोबर केलं तुम्ही, नाहीतर कथा उद्या खाली करावं लागेल, माय येतील म्हणे काय केलं तुम्ही सगळ्यांनी. चला आपलं बरं आहे ते चालू द्या, मला वाटतंय टेज पक्क दिसालंय, जमतील ना उडे हाणलं तर, पण मोललं तर आम्ही जमेदार नाही बघा. विठ्ठल चालविली जड भिंती हरली, चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. चला भिंती बाई म्हणल्या उशीर भिंत चलाय लागली, देवापेक्षा एक काकणभर संत पुढे. मला एक सांगायचे तुकोबरायन, दगडाच्या नंदीचं दूध काल ते भात काला वैकुंठाला निघून गेले. एकदा भागीरथी करता एकदा आले, एकदा आले ते संत श्रेष्ठ निळोबराय करता. निळोबरायला कळालं की न सांगता गुरु आपल्याला वैकुंठाला निघून गेले. इथे गंमत आहे, तुकोबराय वैकुंठाला जात असताना सगळ्याला सांगून गेले, गावात दौंडी पेटवली, फक्त दोघाला सांगितलं नाही, एक भागीरथीला आणि एक निळोबरायला. गावात फिरली महाराज वैकुंठाला जाताना, म्हणले चला येता का. वैकुंठा श्रीरंग बोलावितो. चला म्हणले गावच्या बाजूला देव येऊन थांबलाय, पण कोणी आलं नाही. जिजामातेकडे गेलं, बायकूकडे गेलं, सांगितलं म्हणले आवले चल म्हणले वैकुंठाला. आवली म्हणले काल तर भावानं मैस आणून दिलाय म्हणले, त्याचं दूध बीत खायचं, तिचं बाळंतपण करायचं, माझ्याच्या ना वैकुंठाला येणं होत नाही. कोणी आलं नाही, एकटेच गेले, पण ह्या दोघाला मात्र सांगितलं नाही. निळोबरायला कळालं की न सांगता आपले गुरु तुकोबराय वैकुंठाला निघून गेले. कळता क्षणी त्या क्षणी निळोबरायने अनुष्ठान मांडलं. किती दिवस हो? 42 दिवस अनुष्ठान मांडलं, अन्नपाण्याचा त्याग केला. आणि निळोबरायचं उपोषण म्हणजे आपल्या उपोषणासारखं नव्हतं. आपलं उपोषण म्हणजे सांगू का? आपलं उपोषण म्हणजे चक्री उपोषण. एक जात ते उठलं की त्याच्या जागेवर दुसरं येऊन बसत, ते उठलं की त्याच्या जागेवर तिसरं येऊन बसत. आपण केळ खायचे आणि साल सतरंजीच्या खाली लपवायचे. आपले उपोषणामध्ये वजन वाढायला लागले म्हणून आपल्या उपोषणाचा परिणाम लवकर सरकारवर होत नाही, पण माझ्या निळोबरायच्या उपोषणाचा परिणाम जगाच्या बापावर झाला आणि त्याला यावं लागलं खाली. देव खाली आले आणि निळोबरायच्या समोर उभा टाकले, सांगितलं म्हणे निळोबराय उघडा डोळे, आलोय मी. निळोबरायने डोळे उघडले आणि विचारलं कोण आहेत म्हणले तुम्ही. उग थोड विचार करा, जर नरेंद्र मोदी जर आपल्या समोर उभा टाकले, तसे टाकत नाहीत म्हणा, पण आपलं समजावर चालले, जर समोर येऊन उभा टाकले आणि आपण जर त्यांना म्हणलो हा मी तुम्हाला ओळखत नाही म्हणण्यास त्याला किती राग येलो. ते म्हणा मी एवढा मोठा माणूस, देशाचा पंतप्रधान, मला ओळखत नाही. देवालाही तसंच झालं. तुझ लागी बोलाविले कोणी, तुझ लागी बोलाविले कोणी, हे पारती आवाज सोनी, पारती आवाज सोनी आला.
मागले कोणी प्रार्थिल्या वाचोनी आला शिका कोणा तुम्ही म्हणले उशीर देवाची तळपायच्या मस्तकाला गेली आणि देव बोलू लागले मी कोण आहे म्हणले म्या बोलविल्या आवे तो बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता आईसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी म्हणले मी साधा माणूस नाही या जगाचा चालक मालक मी पांडुरंग परमात्मा आहे हनुळ बरे म्हणले मग तुम्ही देव आहेत का ते म्हणले मी देव आहे मग निळा म्हणे आम्ही न ओळखोची देव तुकयाचा धावा तुकयाचा धावा करीत असे आम्ही ओळखत नाही देवा मग बसला कशासाठी तुझ्यासाठी नाही तुकयाचा धावा माझ्या गुरुसाठी मी माझं उपोषण मांडून बसले म्हणले हा देव म्हणले महाराज सदासजी मी तसं कुणाला भेटत नाही म्हणले 80-80 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन झाडाला उलट टांगून तपश्चर्या करालेत पण त्यांच्या मी स्वप्ना देखील जात नाही योगी याच्या याचा ना तुडती योगी याच्या नावी याचा ना तुडती मागे पुढे मागे पुढे योगी यांच्या ध्यानी ध्याता ना तुडसी मी साधं त्यांच्या स्वप्नात देखील जात नाही माझी झाकी देखील दाखवत नाही पण आज तुमच्या समोरून उभा टाकलोय मोठा माणूस भेटल्यानंतर त्याला रिकाम पाठव जात जाऊ नये काहीतरी घेत जावं त्याच्याकडून काढून एखादा आमदार जर आपल्यावर प्रसन्न झाला त्याला तसंच पाठीत जात जाऊन काहीतरी घेत जावं गावासाठी काहीतरी मागा म्हणले मला आणि बरे म्हणले देवा तुला काही लाज बीज आहे का नाही हे माझे वाक्य नाहीत बरं का निळो बरेचे वाक्य तुम्हाला काय का नाही म्हणले देवा एकतर मी तुम्हाला बोलवलं नाही न बोलवता आला प्रार्थिल्या वाचून बोलवलं नाही न बोलवता आला आणि वरून म्हणता काहीतरी मागा म्हणून तुम्हाला काही या सृष्टीचे नियम माहिती आहेत का देव म्हणले ह्या जगातले नियम मीच निर्माण केले आणि मला माहिती नाही त्याचा कोणता नियम आहे म्हणले सांगतो म्हणले ऐका आता ते नियम देवासाठीच आहेत असं नाही ते नियम आपल्यासाठी आहेत बरं का लक्ष देऊन ऐका असे काही ठिकाणं आहेत की तिथं बोलवलं तरच जात जावं असे काही ठिकाणं आहेत की तिथं बोलवलं तरी जाऊ नये आणि असे काही ठिकाणं आहेत की तिथं बोलवण्याची वाटच पाहत जाऊ नये बोलवलं तरी जाऊ नये हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं कळतं फुगटची दारू पाजिली तरी पिऊ नये करू नये बोलवलं निमंत्रण दिलं तरी जात जाऊ नये त्या ठिकाणी बोलवलं तरच जात जावं कुणाच्या लग्नाला कुणाच्या स्वैरिकीला वाढदिवसाला वास्तू शांतीला हे जे घरगुती कार्यक्रम असतात ना बोलवलं तर जात जावा
जरा पत्रिकेची वाट पाहत जा, काही लोक लई धाडस करते. तो एकाच्या मंगल कार्यालयाच्या शेजारीच घर होत. मी त्याला सहजच विचारलं, म्हणले दुपारच्या जेवणाचं काय? ते मला मंगल कार्यालय. अरे ते काय आपल्या बापाचे का मंगल कार्यालय? आणि तिथं गेल्यानंतर विचारलं तर ते म्हणला सकाळी मुलीकडचे. बरं आरले का मुलीकडच्यानेच विचारलं तर ते म्हणला मुलाकडचे. सकाळी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं, सकाळी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं, या दोन शब्दावर 4 महिने फुगट मंगल कार्यालयामध्ये जेवत. 4 महिने एका दिवशी मंगल कार्यालयातच पंगत होती. हे मस्त शर्ट बिर्ट घालून बसलं पहिल्याच पंक्तीला. पंगत वाढणं झाली. पंक्तीचे मालक पंक्तीतून फिरले आणि आनुळकी चेहरा दिसला, थांबले, विचारलं कुठले आपण? ह्यानं तर खालीच मान घातली. ते म्हणले आहो खाली मान घाले, कुठले आपण? हे चाचरत चाचरत म्हणलं मुलीकडचे. ते म्हणलं काय म्हणता? नाही म्हणले जरा गडबडच झाले, मी मुलीकडचा नाही, मी मुलाकडचा. ते तळपायच्या मस्तकाला गेले त्याची. ते म्हणला उठ, काय लावलं मला मुलीकडचं मुलाकडचं मुलीकडचं मुलाकडचं? माझ्या बापाचं श्राद्धाचं जेवण आहे म्हणले. ह्याच्या बापाची पुण्यती, त्याच्या निमित्त ही पंगत, हे म्हणतो मुलीकडचं मुलाकडचं. अहो भरल्या ताटावून हाकलून दिलो, अशी फजिती होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून बोलवलं तरच जात जा कुणाच्या तरी लग्नाला विठ्ठल. आणि असे एक ठिकाण आहे तिथं बोलवण्याची वाटच पाहू नये. पाचारिता जावे, संत चरण भावे, रिगावया. जर गावामध्ये सप्ताह चालू असेल, कथा कीर्तन भजन असेल, तिथं बोलवण्याची वाट पास जाऊ नये. हे एकच ठिकाण आहे तिथं न बोलवता माणसाने येत जावं. देवा हे तू नियम आहेत म्हणले, मी तुला बोलवलं नाही. देव म्हणले मी काय करू, काय नाही म्हणले. आता आल्या पावलानं वापस जा. देवाला वापस पाठवलं, नाहीला झाला. आणि शेवटी तुकोबाराय खाली आले, काय केलं? हात ठेविला मस्तकी. प्रसाद देवने केले सुखी. ज्या महात्म्यानं वैकुंठात गेलेल्या गुरुला वापस बोलून घेतलं, त्या अधिकारी महात्मा आज आपल्याला मार्ग सांगणार आहेत. अभंगाचं पहिलं चरण आणि दयानिधी संत, ते आत्ता अभंगाचं पहिलं चरण झालं. आता पहिल्यालाच 11 वाजले, आता चौथ्याला किती वाजतील तुम्हीच सांगा अंदाजा काढून. 4 वाजतील. जमल मग बघाव तेवढा, आता काकडाच करून जात जाव. आता जमते मग राहो का आजचा दिवस. चला आपल्याला लई नाही मला वाटते. एक बी चरण झालं तर भरपूर झालो, पुढच्या वर्षी दुसरं चरण. म्हणजे वशीला लावलेला बरा होईल म्हणा की कार्यकर्ते. नाही नाही, एक जरी सुटलं ना आपल्याला कळालं किती, हेच महत्वाचं आहे. अभंगावर काय रोज अभंग आहेत विठ्ठल. अधिकारी महात्मे निळोबारे मार्ग सांगतात, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत. ते तुमच्या आमच्या सारखे पामर लोक, साधक लोक निळोबाऱ्याकडे गेले. म्हणजे निळोबाराय आज जो तुम्ही आम्हाला मार्ग सांगणार आहेत, तुम्ही तुमच्या मनाचा मार्ग सांगता का? म्हणजे निळोबाराय म्हणले बाबा परमार्थामध्ये आपल्या मनाचं काहीच सांगायचं नसतं. मनो मार्ग गेला तो येथे जे मुकला, हरिपाठी स्थिरावला तो चिधन्य. हे कीर्तन काय आपल्या मनाचं ऐको?
नाही, जे साधू संतांनी लिहून ठेवलं, जे ग्रंथ निर्माण केले, ते ग्रंथातलं वाचून अभ्यास करूनच सांगावं लागतं. परमार्थामध्ये मनाचं काही चालत नाही बाबा. मार्ग माझ्या मनाचा नाही, आजचा जो मार्ग आहे ना तो आधीच संतांना दाखवून दिलेला आहे. म्हणजे आता पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो, मार्ग दाखवला पण नेमकं कोणता मार्ग सांगितला हो? तसे बरेच मार्ग आहेत ना, इकडं धर्माबाद मार्ग आहे, लातूर मार्ग आहे, इकडं बासर मार्ग आहे, नेमकं याच्यापैकी कोणता मार्ग सांगितला? प्रकार आहेत बरं का, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे, योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, ह्या एवढ्यापैकी नेमकं कोणता मार्ग सांगितला? हे कसे, हे सगळे आपल्याला पर्यायवाची शब्द दिलेले आहेत. पर्याय आहे ते, हे का हे एवढं तुमच्या समोर ठेवलंय म्हणले, हे जे जमल ते तुम्हाला ह्याच्यातलं करा. आता आपल्याला कोणतं जमते आणि कोणतं जमणार हे पाहू, आणि जे जमते ते आपण सगळेजण मिळून करू. लोक म्हणले, महाराज आता आम्ही सगळेजण योग मार्ग करणार आहोत. योग मार्ग खूप मोठा श्रेष्ठ, योगानं देव भेटला जातो, देवाचं दर्शन होतं, आम्ही सगळेजण योग मार्ग करू. निळोबऱ्या म्हणले, योग मार्ग सोपा नाही बाबा, कारण स्वतः योगी यांचे राजा आहेत ज्ञानोबार, तरी देखील योगाचं खंडन करतात. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, योगाची वाटा जे निघाली सुबटता, दुःखाची वाटा भागाला, योग मार्ग अवघड आहे. जाऊ द्या, ध्यान मार्ग करू. ध्यान मार्ग तरी सोपा आहे का? माणूस जर ध्यानाला बसलं तर दोन दोन दिवस एका जागेवर उठायचं नसतं. आता कीर्तनात लोक दोन तास कीर्तनाला बसतात तर 100 आसनं बदलत असतात. दोन दिवस बसणं होईल आपल्याला, ध्यान मार्गही जमणार नाही. काही लोक म्हणले, मग ज्ञान मार्ग कमू, ज्ञान मार्ग करू आम्ही. ज्ञान कमवणं देखील तितकंसं सोपं नाही. ज्ञान कमवण्यासाठी देखील काही काळाची एक मर्यादा आहे, की वयाचे 25 वर्ष, म्हणजे ब्रह्मचारी जे जीवन असतं ना, त्या जीवनामध्ये ठरवायचं असतं की आपल्याला इंजिनियर व्हायचं का, डॉक्टर व्हायचे का, वकील व्हायचे का, गायक व्हायचे का, महाराज व्हायचे, ह्या 25 वर्षातच. एकदा 25 वर्ष संपले की पुढं काय नाही. मला सांगा उग, आपल्या डोणगावचे सगळे म्हातारे म्हातारे एका जागी आले, म्हणले त्या आता सप्त्याला 10,000 पकवाजाला द्यावा लागले, म्हणले आता आपण सगळे मिळून थोडा थोडा पकवा शिकू. त्यांना पैसे देण्यापेक्षा आपापल्या गावामध्ये राहिलेलं काय वाईट आहे का म्हणून त्याने शिकू म्हणल्यानंतर जमल का? नाही जमणार, ह्याच वयामध्ये कमवावं लागतं. ज्ञान मार्ग देखील अवघड आहे, मग कर्म मार्ग करू. कर्म मार्ग देखील सोपा नाही. कर्म मार्ग किती किचकट आहे सांगते. माणूस जर जेवाय बसला तर आपण ताटाभोवती पाणी फिरवतो बघा. असा नियम आहे की ते पाणी फिरवत असताना फक्त उडदाच्या डाळीची पाट भिजल एवढंच पाणी घ्यावं लागतं. जर जात झालं तर दारू पिल्याचं पाप लागतं. जमले आपल्याला? अहो ते अर्धी पात्रवाळी तर आपण ओली करत असतो. कर्म मार्गही जमणार नाही. आपल्यासाठी सगळ्यात सोप कोणतं आहे? भक्ती पंत बहु सोप. भक्ती पंत बहु सोप, काकड्यातल्या प्रमाणे भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. सगळ्यात सोपा मार्ग तुका म्हणे सोपे आहे सर्वा उणी शहाणा, तो धनी घेतोय ते कुठं जायची गरज नाही, ठाईच बैसोनी कराय चित्त आवडी अनंत आळवावा. सगळ्यासाठी सोपा मार्ग असेल तर तो भक्ती मार्ग आहे. काही साधक म्हणले, महाराज तुम्ही दाखवलेल्या मार्गानं
भक्ती दाखवलेल्या मार्गानं, भक्ती पंथ दाखवलेल्या मार्गानं जर आम्ही गेलो, त्या जर पंथानं आम्ही चाललो तर नेमकं काय होईल? तेनेची पंथे चालू चालू जाता न पडे गुंता कोटे काही। अभंगाचं दुसऱ्या चरणाचं निरूपण करण्याच्या अगोदर सर्वांनी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार वर हात करून मोकळेपणानं टाळ्या वाजवायचे। जर हात बाहेर काढा तर शाली तू याच्या तो। चला सगळे एकदा मला वर हात करून दाखवा। भगवंतानी ज्याला ज्याला नामस्मरणाकरता हात दिले असतील असे मोकळे हात वर करा। कट्ट्यावर वट्ट्यावर बसलेले पुरुष मंडळी सर्वजण, कॅमेरेवाले दादा हे घे बाबा, हात तुला वर्षभर भेटायचे नाहीत पुन्हा। हे हाताचा फोटो घे आणि नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना कळू दे की डोणगावची लोक काय करतात सप्त्यामध्ये। आता एवढं सांगूनही ज्यानं हात वर करणार नाही ना त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ। हा उगा शेजाऱ्याला तर भिवून करा। टाळकर आणि मस्त पावले खेळायचे सर्वांनी एक साथ ढोबा दमन दमना चाल म्हणायचे का शेवटी? तुम्ही इतकं सुंदर भजन केलं की मला तुमचं गाव सोडून जावंच वाटणं आले। पण काय करावं आता नाईला जाय, बघू पुढच्या वर्षी येऊ। आता त्यांचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही। निळोबराय म्हणले तुम्ही जर भक्ती पंथानं जर गेलात, त्या दाखवलेल्या मार्गानं जर गेलात तर न पडे गुंता कोटे काही। भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना तुमच्या जीवनामध्ये कुठंच आडफाटा निर्माण होणार नाही। पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो, इथं पंथ सांगितला तेनेचे पंथे पंथ सांगितला, पण नेमका कोणता पंथ सांगितला? प्रश्न आहे ना। तसं जगामध्ये भरपूर पंथ आहेत, पण जरी सगळे पंथ सांगितले असले ना, सगळ्या पंथामध्ये जर श्रेष्ठ पंथ असेल तर तो आमचा वारकरी पंथ श्रेष्ठ आहे। तुम्ही जगामध्ये कुठेही जा, ज्ञानोबा तुकोबा सारखा दुसरा संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखा दुसरा ग्रंथ नाही, आणि वारकरी संप्रदाय सारखा दुसरा पंथ नाही। सगळ्यात श्रेष्ठ पंथ म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय। वारकरी संप्रदाय का श्रेष्ठ आहे तर त्याची काही वैशिष्ट्य आहेत बरं का। पहिली गोष्ट, वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ आहेत, त्या संतांनी निर्माण केलेले ग्रंथ श्रेष्ठ आहेत,
आणि आमच्या वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ आहे. बघा गणवेश आमचा काय गणवेश आहे, हे दिसतच आहे ना तुम्हाला सगळे गणवेश मधले. मस्त पांढरी टोपी, पांढर शर्ट, खाली पांढरं धोतर, पांढरं उपरणं, हे आमचा संप्रदायाचा गणवेश आहे. काही लोक म्हणतील महाराज एवढं पांढरं पांढरं कशाला, उग मळ खपना झालंय, दुसरं जमल काय एखाद, उग धुवायला परेशानीच आहे का तुम्हाला? ओ पांढरच का सांगितलं तर हा पांढरा कलर म्हणजे शांततेचं प्रतीक आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे असा उदय उदय संप्रदाय नाही, शांत संप्रदाय. हे कपडे आम्हाला का दिले आमच्या साधू संतांनी, तर आमच्या संप्रदायाला आमच्या संताला सांगायचंय बाबा हे जे तुला गणवेश दिला ना, जन्मभर ह्या पांढऱ्या कपड्यासारखं धुतल्या तांदळासारखं तुझं चरित्र राहू दे. तू जीवन असं धुतल्या तांदळासारखं जग म्हणले, कुठंच तुझं चरित्र मलिन होऊ नये, तुझ्या जीवनाला कधी काळा डाग लागू नये म्हणून हे सगळं दिलं. आता लोक कपड्याला निळ घालाले मळ सपादत नाही म्हणून ते देखील मान्य नाही बरं का. पांढरे शुभ्र कपडे हे आपलं वैभव आहे संप्रदायाचं. विठ्ठल विठ्ठल. आणि आमच्या साधू संतांची विचार प्रणाली श्रेष्ठ असल्यामुळे आमचा संप्रदाय श्रेष्ठ आहे. आणि हा जर पंथानं गेला त्यानेच पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. लोक म्हणले महाराज तुमचा संप्रदाय सोपा आहे का? बाबा पूर्वी अवघडच होता, पण आमच्या साधू संतांनी मोडून या नाना मते आणि देती सिद्धांत सौरसो. कसे आता टाइम झालेला आहे, आता 8 तास घेतलेली बरी होईल आपली देखील. अवघड होता आपण सगळे नाना मत मोडून टाकले, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा. सगळ्या पामोर लोकाला चालावं, सगळ्यांनी हा पंथ स्वीकारावं एवढा सोपा पंथ करून दाखवला. निळोबारेला संत साधक म्हणू लागले महाराज ज्या संतांनी आम्हाला मार्ग सांगितला, ज्या संतांनी पंथ दाखवला, असे संत तरी कसे आहेत? निळा भले ऐसे संत.